वसनगाव जिला परिषद प्राथमिक शाला यहाँ पर जो है अभी अपन आ चुके हैं। बहुत ही खूबसूरती के साथ जो है वसनगाव में अलग अलग लोकेशन पर इलेक्शन जो है लड़ा जा रहा। एक साथ जो है यहाँ पर 6 अलग अलग पोलिंग बूथ पर वोटिंग की जा रही है, जिसमें से 3 बूथ जो है कन्नड़ स्कूल में, 2 बूथ जो है मराठी स्कूल में और 1 बूथ जो है उर्दू स्कूल में अपने को देखने के लिए मिल रहा। तो यहाँ पर जो है बहुत सारे बड़े बड़े पदाधिकारी मौजूद है जिनके साथ अभी अपन बात करेंगे बोलते। तर संजय काका, पहला तुमसे इंट्रोडक्शन द्या। मी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाचा ॲडव्होकेट संजय गायकवाड, माझा जिल्हा परिषद गट वळसंग आहे। तर साहेब, कसं आहे, हवा कशी आहे या गटामध्ये सध्याला? तसं बघितलं तर पारंपरिक हा गट हा काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला हा गट आहे। वळसंग जिल्हा परिषद गट पूर्वीपासून जसं काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, मला जसं कळतंय तसं हे वळसंगचं गट काँग्रेसच्या समर्थनात लोक राहतात। मग पंचायत समितीची निवडणूक होऊ द्या, जिल्हा परिषदची निवडणूक होऊ द्या, विधानसभेची निवडणूक होऊ द्या किंवा लोकसभेची निवडणूक होऊ द्या, सदैव तिथली जनता ही काँग्रेसच्या पाठीशी राहते। अनावधानाने गेल्या 2 टर्म ही भाजपच्या ताब्यात गेली होती। ओके, तर तुमचं तुम्हाला एक प्रश्न विचारायचं होतं, दोन्ही जे जुने खासदार होते भाजपचे त्यांच्यावर नाराज काय पब्लिक सोलापूरची सध्याला? लोकशाहीमध्ये ज्या वेळेला आपण सर्वोच्च सभागृहामध्ये जनतेने आपल्याला विश्वासानं मतदान करून दिल्लीला पाठवतात, लोकांची एकच भावना असते की आमचे जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात, जनतेचे जे प्रश्न असतात, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल किंवा जे दळणवळणाचे प्रश्न असतील, हे सोडवावं आपला खासदार। आणि खासदारांनी आम्हाला या ठिकाणी भेटी घ्याव्या, बरोबर आहे, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं एवढीच अपेक्षा असते। परंतु गेल्या 2 टर्ममध्ये सन्माननीय ॲडव्होकेट बनसोडे साहेब असतील किंवा महाराज आता असलेले महाराज स्वामी महाराज असतील, त्यांनी जनतेशी नाळ यांनी या ठिकाणी तोडलेली आहे। कुणाही लोकांना त्यांनी भेटलेले नाहीत आणि सर्वोच्च सभागृहामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये निवडून गेलेला खासदार एकही प्रश्न या ठिकाणी मांडतात, त्यांनी रिप्रेझेंट केले नाही, बघितलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर नाराज आहे। परंतु बीजेपीचे लोक तर म्हणालेत की त्यांनी काम केलेलं आहे चांगलं म्हणून। त्यांनी काय काम केलेलं तेच सांगत नाही, फक्त चांगलं काम केलं म्हणून सांगेल असं म्हणतो, काम चांगलं केलंय तेच सांगत नाही, त्यांना ते सांगता येत नाही। काँग्रेसने शैक्षणिक काम काँग्रेसने केलं, कॉलेज विद्यापीठ हे काँग्रेसने आणलं, दवाखाना काँग्रेसने आणला, आता जिथं बूथ आहे काँग्रेसचं ती शाळा देखील काँग्रेसनेच केलेली आहे, तुम्हाला सांगतो। आता हे शिकलेत बघा, जय सिद्धेश्वर महाराज होते किंवा बनसोडे साहेब होते, हे काँग्रेसने बांधलेल्या शाळेतच शिकलेत, त्यांनी आम्हालाच विचारतात तुम्ही काय काम केलं, त्यांनी काय काम केलं हे सांगतच नाहीत। त्याच्यामुळे जनता या ठिकाणी स्वतः जनता हातात ही निवडणूक घेतलेली आहे। आज माझ्या आमच्या बूथवरती वळसंगच्या एकूण आमच्याकडं 106, 107, 108, 109, 110, 111 6 बूथ आहेत। 6 बूथवरती उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी सकाळपासून मतदान करतात। 42 ते 43 अंश सेल्सिअस तापमान असताना देखील विशेष करून महिला या ठिकाणी मतदान करतात। याचाच अर्थ असा की ह्या सरकारला लोक कंटाळलेले, त्यांनी निर्णय घेतलेला की आता आपल्याला बाजूल सरकवायचं, काँग्रेसला या ठिकाणी सपोर्ट करायचा निर्णय घेतलेला। आणि जे 405 ज्यांचं त्यांचं जे पूर्ण धोरण चालू आहे जे प्रत्येका भाषणामध्ये त्यांनी म्हणत आहेत, त्याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला, ते होईल का पूर्ण? हे बघा, त्यांनी 405 म्हणतात ना, देशातील सुज्ञ जनता यांनी त्यांना हद्दपारचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत। ओके, तर अजून मुद्दा काय, म्हणजे तुमच्या हिशेबाने काँग्रेसचा मुद्दा काय आणि भाजप कोणत्या मुद्द्यावर लढत आहे हे पूर्ण इलेक्शन? भाजपचा मुद्दा एकच आहे की या देशामध्ये जातीय दंगली घडवणे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे हा एकच इश्यू आहे त्यांचा। श्रीराम म्हणायचं, जाती जातीमध्ये दंगली घडवायच्या, राम हा सर्वांचा आहे, राम रहीम म्हणतो आम्ही, बरोबर, पूर्वापासून या ठिकाणी आजपर्यंत स्वातंत्र्य नंतर आजपर्यंत आम्ही रामालाही मानतो, अल्लालाही मानतो, बरोबर, आमचा दुभाग नाही आहे, बरोबर। या भाजपने जातीय तेढ निर्माण करून या ठिकाणी इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जनतेने ते होऊ दिलेलं नाही, बरोबर, आजच्या मतदानावरून दिसून येतो। म्हणजे काँग्रेसचा मुद्दा जे विकासावर आहे आणि त्यांचा मुद्दा पूर्णपणे जाती रिलेटेड आहे। आमचा मुद्दा जो आहे निधर्म, निधर्म, सर्व धर्म समभाव, महात्मा गांधीजीचा मुद्दा आहे आमचा, बरोबर, आमचा घोडसेचा मुद्दा नाही आहे, बरोबर, महात्मा गांधीच्या शांततेच्या मार्गाने आम्ही सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, समतेची जी घटना दिली, न्यायाची घटना दिली,
त्या न्यायाच्या समतेच्या घटनावरती आम्ही चालतोय. त्यांना ही घटना नको आहे, त्यांना हुकुमशाही आणायची आहे. म्हणून आजची जनता ही त्याला त्या हुकुमशाहीला टक्कर देऊन लोकशाही बाबाची टिकवण्यासाठी म्हणून या ठिकाणी त्यांना हद्दपार करायचं ठरवलं. आपण ॲडव्होकेट आहात, आताच लोकशाही रिलेटेड एक प्रश्न आला, तर तुम्हाला एक, तुम्ही वकील आहात, तुम्हाला न्यायाबद्दल खूप माहिती आहे, संविधानाबद्दल माहिती आहे. जे त्यांनी सांगत आहेत की जर आमचे 400 आले तर आम्ही संविधान बदलू, तर हे शक्य आहे का तुमच्या हिशेबाने? होऊ शकते का असं त्यांनी जर जिंकून आले तर मेजॉरिटीने? त्यांनी 400 आल्यानंतर संविधान बदलू म्हणते, समजलं का? बरोबर. त्यांचे 400 तर येणार नाहीत हा प्रश्न नाही आहे. फक्त त्यांनी काय म्हणते, 400 येणार, 400 येणार. ही जी 18 ते 21 ची मुलं आहेत, बरोबर, त्यांची माती भडकवायची, 400 पार म्हणलं तर ते 400 पार म्हणून ते त्यांची मतं डायव्हर्स करायचं. हा एकच मुद्दा आहे तुम्हाला सांगतो. लोकसभेमध्ये लोकसभा ही सर्वोच्च सभागृह असत आहे, असं कधी झालं नाही. सन्माननीय या देशाचे पंतप्रधान म्हणालेत, स्वतः बाबासाहेब आंबेडकर जर असते तरी घटना या ठिकाणी बदलत नाही असं त्यांनीच म्हणतात. आणि त्यांचेच लोक काय म्हणतात, 400 झालं तर आम्ही घटना बदलतो. ह्याच्यातच त्यांचा दुरावा दिसून कॉन्ट्रडिक्शन आहे का नाही? बरोबर, बरोबर. एकीकडे सर्वोच्च नेता त्यांचं म्हणतंय घटना आम्ही बदलत नाही, त्यांचे युपी बिहारमधले मंत्री काय म्हणतात, 400 आलं तर आम्ही घटना बदलू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू. हे सर्व व्हेग ॲलिगेशन आहेत. बरोबर. त्याच्यामुळं ह्या व्हेग ॲलिगेशनला जनता कंटाळलेली आहे. यावेळेला सन्माननीय